नाही, उद्धव ठाकरे हे खरं तर त्यांना 24 तास देवेंद्र फडणवीस दिसतात. शेवटी मुख्यमंत्री पद गेल्यावर आता ती खुर्ची त्यांच्या स्वप्नात दिसत आहे आणि ती खुर्ची देवेंद्रजीमुळं गेली असं त्यांना वाटत आहे. पण त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, स्वप्नातून बाहेर निघालं पाहिजे. आता ते मुख्यमंत्री नाही आहेत आणि कधी होतील का मला माहिती नाही, कारण ज्या नेतृत्वापासनं त्यांचेच लोक सोडून जातात. शेवटी नेतृत्वाला लोक सोडून गेले, त्यांचं नेतृत्व त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मान्य केलं नाही. आज लाखो शिवसैनिक, हजारो शिवसैनिक आणि आमदार खासदार निघून चालले. मग तुम्ही आपलं घर सांभाळू शकत नाही, तर मग कधीही तुम्ही त्या मुख्यमंत्री पदाच्या सीटवर पोहोचू शकत नाही. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीही मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या स्वप्नात जे आता येत आहे मुख्यमंत्री बनण्याचं पुन्हा, आणि आत्ता जेव्हा स्वप्नातून ते बाहेर निघतात तेव्हा ते मुख्यमंत्री नसतात, त्यांना ते फ्रस्ट्रेशन येतं की माझं मुख्यमंत्री पद गेलं, माझं मुख्यमंत्री पद गेलं, याला जबाबदार फडणवीस आहे, याला जबाबदार फडणवीस आहे. त्यांनी 2019 आठवावं की 2019ला माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने अभिमन्यूचा वध करण्याचा प्रयत्न महाभारतात झाला, तसंच देवेंद्र फडणवीसांना अभिमन्यू करण्यात आलं. सर्वांनी मिळून देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी चक्रव्यूहात घेरलं आणि MVA महाविकास आघाडी तयार करून देवेंद्रजीला मुख्यमंत्री पदापासून थांबवलं. तुम्ही जे केलं, तुम्ही जे त्या ठिकाणी षडयंत्र केलं, आता तुमच्यासोबत जे झालं म्हणून त्या ठिकाणी त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे असं मला वाटतं.